जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। फायर ब्रँड नेत्या माननीय सुषमाताई अंधारे या सभेस संबोधित करतील। माननीय सुषमाताई अंधारे। सन्माननीय विचार मंच, विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना, महानायकांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय बबनराव थोरातजी, ज्याचं अत्यंत जोशपूर्ण असं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं, ते युवा सेनेचे विस्तार आयुष्मान शरद कोळीजी, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हा प्रमुख माधव पावडे, आमच्या संपर्क संघटिका प्राची पाटील, जिल्हा संघटक वत्सला पुयट, जिल्हा संघटक जनाबाई गिडुळे, तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, जिल्हा संघटक नेताजी भोसले, हा संपूर्ण समुदाय ज्यांच्या कौशल्यपूर्ण नियोजनाने आणि संघटन कौशल्याचं प्रतीक म्हणून इथं दिसत आहे, असे बंधू आयुष्मान दशरथजी लोहबंदे, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, मंडळी अत्यंत सुंदर रॅली मगाशी आपण सगळ्यांनी मुखेडमध्ये बघितली। मुखेडमध्ये मी आज काही पहिल्यांदा बोलत नाहीये, तब्बल पाचव्यांदा सातव्यांदा कदाचित मी मुखेडमध्ये बोलत असेल, आणि जितक्या वेळा मी मुखेडमध्ये बोलली आहे तितक्या वेळा मला निमंत्रण देणारे हे आयुष्मान दशरथ दादा लोहबंदे राहिलेले आहेत। तसं तुमच्यासाठी ते दशरथ मामा आहेत, ज्या मला सहज एक किस्सा आठवला, साधारण 8-10 वर्ष झाले लोहबंदे दादांनी एक धम्म परिषद भरवली होती, मला बोलावलं, त्याच्यानंतर अपंग बालकल्याण आयुक्त आर के गायकवाडांना बोलावलं आणि सम्राटच्या संपादक बबन कांबळेंना बोलावलं। आम्हाला 6 वाजता पोचायचं होतं पण पुढचे काही कार्यक्रम इतके लागले की 10 वाजता आम्ही त्यांना भीत भीत फोन केला की आता येणं शक्य नाही, आता 10 वाजता येऊन आम्ही काय करणार, त्यामुळे तुम्ही कार्यक्रम आटोपता घ्या। ते म्हणाले, ताई अख्खी जनता जशाच तशी बसून आहे, एक दिक्कील माणूस उठणार नाही, ताई एक दिक्कील, तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, पब्लिक आशाला अशी आहे। आम्ही रात्री 2 वाजता मुखेडमध्ये पोचलो, रात्री 2 वाजता अपंग बालकल्याण आयुक्त आर के गायकवाड स्टेजवरच झोपले मागे लोकांच्या आडबाजूला, आणि बबन कांबळे साहेब 2 वाजता, आज बबन कांबळे आपल्या हयात नाही आहेत पण त्यांनी 2 वाजता भाषण सुरू केलं आणि तब्बल 1 तासभर मुखेडचे लोक ऐकत होते। मुखेडमधला तिकडे अगदी म्हणजे हैदराबादची जी हुसेन सागरची जी बुद्धमूर्ती आहे त्या धर्तीवर नदीवर स्लॅब टाकून टाकलेली मूर्ती असेल, किंवा इथल्या भटक्या विमुक्तांमध्ये इथला पारधी असेल, फासेपारधी असेल, टकारी असेल, गोंधळी असेल, कंजारवाट असेल, लाडलक्ष्मी असेल, पोतराज असेल, मसनजोगी असेल, वैदू असेल, अस्वलवाला, माकडवाला, या सगळ्या भटक्या विमुक्तांची एक प्रचंड मोठी वस्ती ज्यांनी वसवली ते दशरथ लोहबंदे। दशरथ लोहबंदे यांनी इथे प्रत्येक घटकाला जोडून घेत कुठल्याही एका जातीसोबत नाही तर इथल्या 18 पगड जातीच्या लोकांमध्ये एक अत्यंत आपुलकीचं नातं निर्माण केलं, आणि मला सांगायला जास्त आनंद वाटतो की त्यांचा प्रवेश व्हावा ही माझ्याही आधी जी इच्छा होती ती संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची होती। हाउएव्हर ते संपर्काच्या प्रवेशाच्या दिवशी उपस्थित नव्हते,
परंतु हा प्रवेश नांदेड जिल्ह्याला उभारी देणारा प्रवेश होता। लोहबंदे साहेबांचा प्रवेश हा नांदेड जिल्ह्याला एक संजीवनी देणारा प्रवेश, कारण या नांदेडने शिवसेनेसाठी अनेक आमदार दिले, त्यातले काही गद्दार झाले। तुषार राठोड सारख्या माणसावर बोलून फार वेळ वाया घालवावा असं वाटत नाही, कारण आमदार झाल्यावर सुद्धा ज्याला अजूनही कॉन्ट्रॅक्टर आणि गुत्तेदारांकडून कमिशन आणि टक्केवारीची चिंधीगिरी करण्यात वेळ मिळत नाही, अशा चिंधीचोर लोकांबद्दल आपण फार बोलू नये। परंतु खऱ्या अर्थात माझा आवाज एवढाच आहे दादा, आज जरा सायलेन्सर खराब आहे, जरा तब्येत बिघडली आहे की नाही, आणि तुम्ही लईच जवळ आहेत त्यामुळे तुम्हाला ऐकायलाच येत असेल। फक्त एक ग्लास कमी घेतला असता तर अजून चांगलं ऐकायला आलं असतं। हा मी तुमच्यातलीच आहे, नाही म्हणजे आता इतका महाराष्ट्र फिरल्यावर आपल्याला कळते ना लोकांची नस, कि समोरचा माणूस टनाचा आहे का, ग्रॅमचा आहे का, कसा बोलायलाय, काय बोलायलाय, लगेच कळतं आपल्याला। असो, तर मुद्दा असा होता की लोहबंदे साहेबांनी इथे जी अनेक कामं केली, त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी अर्थात माझ्या वहिनी किंवा मुलगा राहुल, सुनबाई, सगळीच माणसं। दुसरा राहुल तर आमचा माझ्यासोबत 2.5 ते 3 वर्ष होता, अत्यंत विश्वासाने आणि अगदी माझ्या घरातला सदस्य म्हणून वावरला। अत्यंत आपुलकीचं नातं असणाऱ्या या व्यक्तीचा नांदेड जिल्ह्यातल्या शिवसेनेतला प्रवेश हा निश्चितपणे सगळ्यांच्यासाठी उभारी देणारा असेल, आणि जिल्हा समन्वयक म्हणून ते सगळ्याच जिल्हा प्रमुखांच्या सोबत आणि संपर्क प्रमुखांच्या सोबत अत्यंत समन्वयाने एक दिलाने काम करतील ही अपेक्षा आणि खात्री आहे, आणि जिल्हा प्रमुख सगळे आणि संपर्क प्रमुखही तितक्याच समन्वय साधून, कारण आपण सगळ्यांनी जर एकत्रित एक दिलाने जर समन्वय साधून जर काम केलं तर नांदेडमध्ये पुन्हा जेवढे गेले त्या सगळ्या जागा पुन्हा नव्याने भरून काढण्याची ताकद कुवत आपल्याकडे आहे, आपण ते करू शकतो। मला म्हणजे मला या लोकांवरती खरंच बोलावं असं वाटत नाही, पण आमदार सुभाष साबणेने एक 4 नोव्हेंबर 2009 पत्र लिहिलं होतं, बरं का? इथे आता LED स्क्रीन नाहीये, मी खूप तयारी करून आले होते या तिघांच्या सगळ्या कुंडल्या वाचण्यासाठी, खास कर तुषार राठोडची वगैरे, पण ते मला जरा दाखवता येत नाहीये, एवढ्या लांबून दिसेल की नाही माहीत नाही, पण हे पत्र आहे। हे पत्र सुभाष साबणे यांच्या आमदारकीच्या लेटर हेडवरचं पत्र आहे, त्यांचा लेटर हेड आहे, त्यांचं नाव आहे, विधिमंडळाचा इकडे लोगो आहे आणि पत्र लिहिलेलं आहे। काय लिहिलंय पत्रामध्ये बघा बरं का, सुभाष साबणेने पत्र काय लिहिले, 4 नोव्हेंबर 2009 जाव क्रमांक, प्रति आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना पक्षप्रमुख मुंबई, सप्रेम जय महाराष्ट्र, विनंती विशेष। मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व आपल्या आशीर्वादाने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकास 2 वेळा आमदार होण्याचा मान मिळाला। उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने 2 वेळा आमदार होण्याचा मान मिळाला असा हा पठ्ठ्यालेखी सांगतोय, आणि पुढे असं सांगतात की हे मी आयुष्यात मरेपर्यंत विसरू शकणार नाही। जित आहे गरज ना, म्हणजे इथं लिहिलंय बाबा मरेपर्यंत विसरणार नाही म्हणून म्हणलं जित आहे का बघा, लयत आमचे पोलीस हसायले, जाऊ दे। पुढे असं लिहिलेलं आहे, तसेच मी मरेपर्यंत आपला कट्टर शिवसैनिक म्हणून राहील। पुढे काय लिहिलंय बघा, मी आमदार असेल किंवा नसेल, सुभाष साहेबने लिहितो बरं का, मी आमदार असेल किंवा नसेल तरी पण मी शिवसैनिक म्हणून मरेपर्यंत काम करेल। साहेब, हे फार महत्वाचं वाक्य आहे, पुढे काय लिहिले, साहेब एक वेळ मी आत्महत्या करेल, सुभाष साहेबने लिहितोय, साहेब एक वेळ मी आत्महत्या करेल परंतु शिवसेना पक्ष सोडून आणि आपल्याशी गद्दारी करून कुठेच जाणार नाही, असे मी तुम्हाला अभिवचन देतो।
तरी आदरणीय साहेबांनी देगलूर बिजलोली विधानसभा मतदार संघ व मुखेड कंधार विधानसभा मतदार संघातील शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर द्यावी म्हणजे हेन सगळा सुपडा साफच करते पुन्हा त्याला जबाबदारी दिली ती. विचार करा, लेखी पत्र लिहून सांगतोय की मी आत्महत्या करेन पण कुठं जाणार नाही. मग आता काय उपयोग आहे? एका अर्थाने जर तुमचं इमान मेलं असेल तर जगून मेल्यासारखी माणसं. ज्याचं इमान शिल्लक नसतं त्याच्या जगण्याला काय अर्थ असतो? असो, आता ही सगळी माणसं म्हणजे सुभाष साबणेचं अजून एक पत्र आहेच माझ्याकडे, त्याने एक 10-10 अजून एक पत्र लिहिलेलं आहे देगलूर बिलोली मतदारसंघातील लिंगायत बांधवांच्या साठी. मग अशी लिंगायत समाजाची लोक मला भेटायला आली, त्यांनी प्रतिमा दिली. ज्या बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवली आणि 12व्या शतकात समतामूलक समाज व्यवस्थेची आधारशिला ठेवत या जगातला पहिला आंतरजातीय विवाह ककैया आणि हरळैया समाजातला लावून खऱ्या अर्थाने सामाजिक समतेची मुहूर्तमेढ रोवली. जे महात्मा बसवण्णा की समोरून जर कोणी आला आणि शरणार्थ म्हणाला तर त्याला उत्तर देताना जो मला एकदा शरण येतो त्याला मी 100 वेळा शरण गेलो पाहिजे. समोरून कोणी शरणार्थ म्हणलं तर शिवे शरणार्थ रे असा उत्तर देणारा आणि तितकीच नम्रता विनय आणि समतेची भावना बाळगताना जो आत्मलिंग माझ्यामध्ये आहे तेच आत्मलिंग तुमच्यामध्ये आहे, तेच आत्मलिंग प्रत्येकामध्ये आहे असं सांगणाऱ्या या सगळ्या लिंगायत समाजाची सुभाष साबणेने किती फसवणूक करावी बरं? त्यानंच पत्र लिहिलंय बरं का आपल्याला? म्हणजे आपण मनाचं बोलतच नाही, आपल्याला काय घेणं आहे त्याच्याहून? काय लिहितोय पठ्ठ्या? देगलूर बिलोली मतदारसंघातील लिंगायत बांधवांना आवाहन करतो की 29 सप्टेंबर 2006 रोजी शुक्रवार नागपूर येथे नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली धर्माबाद व भोकर तालुक्यात लिंगडेर बेडा जंगम बुडगा जंगम माला जंगम ह्या लिंगायत समाजातील लोकांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय निमशासकीय सेवेत नोकरी करत आहेत, त्यामुळे शासनाला लिंगायत समाज फसवत आहे, त्यांची सखोल चौकशी करून त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. लिहितोय कोण? पठ्ठ्या सुभाष साबणे. आता हे लिंगायत समाजाने ठरवायचंय की तुमच्याबद्दल अशी भावना असणारे सुभाष साबणे ह्याच काय करायचं हे तुम्ही ठरवायचं दादा हो, मी काहीच बोलणार नाही. कारण माझं कायम असं म्हणणं असतं, जर तथागत बुद्ध असं सांगतात एही पस्सिको आओ जानो और फिर मानो, या पहा खात्री करा, पटलं तर स्वीकारा अन्यथा स्वीकारूही नका, काही विषय नाही त्याच्यात, आम्ही फक्त आमचं सांगायचं काम करतो. आता याच्यामध्ये म्हणजे हे झाला साबणेचा विषय. तुषार राठोडांचं काय? मगाशी तुषार राठोडवर बऱ्याच जणांनी बराच दसरा काढला त्याचा, त्याच्यावर आता काही बोलायचं नाही असं मी तरी स्वतः ठरवते, परंतु बघू जसा जसा संदर्भ येईल तसा. पण एक नक्की की मी 7-8 वेळा मुखेडमध्ये आले आणि अशाच भव्य दिव्य सभा लोहबंदे साहेबांनी घेतल्या आणि त्या सभांना मी बोलले, परंतु आजची रॅली ही अविस्मरणीय रॅली होती, अत्यंत सुंदर भव्य दिव्य अशी रॅली. ही रॅली निव्वळ महाप्रबोधन यात्रेची रॅली नसून ही रॅली ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयाची रॅली आहे आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास आहे की त्या विजयाची मुहूर्तवेळ तुम्ही इथे रोवलेली आहे. दादा हो, रॅलीचे खूप सारे व्हिडिओ काढले असतील तुम्ही आणि या सभेचे सुद्धा व्हिडिओ काढा आणि रॅलीचे व्हिडिओ बिनधास्त व्हायरल करा. आमच्याकडे मॉर्फ व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ असा काही प्रकार नसतो. आमच्याकडे जे असतं ते सगळं ओपन किचन जे ओरिजिनलच आहे, त्याच्यामुळे हे व्हिडिओ व्हायरल करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांना प्रॉब्लेम असतो ते नंतर मग फार आग म्हणजे आग बबुला होतात, त्याच्यावर मला इथे बोलायचं नाही. कारण मी नेहमी सांगते की माझी एक स्टाईल आहे, इलाका तुम्हारा धमाका हमारा. जर मला प्रकाश सुर्वेबद्दल बोलायचं असेल तर मी ते मागाटणेमध्ये जाऊन बोलेल, त्याच्या मतदारसंघात जाऊन बोलेल, ते इथे बोलायची गरज नाही. पण दादा हो, या निमित्ताने काही मुद्दे आपल्या समोर स्पष्ट केले पाहिजेत. महाप्रबोधन यात्रा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे.
मराठवाड्यातले चार जिल्हे या चार दिवसात होणार आहेत, म्हणजे नांदेड, नांदेड नंतर लातूर आहे, मग परभणी आहे, मग पुढचा एक जिल्हा घ्यायचा आहे हिंगोली आणि बीड, हे दोन जिल्हे हे आपण थोरात साहेब आपल्याला ते शक्य होईल की ते आपण पुढे एप्रिल मध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर मग संपूर्ण मुंबईचा भाग सुरू होऊन जाईल आणि मग मुंबईच्या भागानंतर त्याचं समारोप होईल. ही महाप्रबोधन यात्रा शेवटच्या टप्प्यात चालू असताना महाप्रबोधन यात्रेला प्रत्येक ठिकाणी असा तुडुंब प्रतिसाद मिळाला यात आम्हाला धन्यता वाटते की लोक सत्याच्या बाजूने आहेत, लोकांनी खऱ्या अर्थाने सत्य काय ते स्वीकारलेलं आहे आणि लोकांना कळलंय की काय पद्धतीचं राजकारण चालू आहे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीचं घाणेरडं गलिच्छ आणि षडयंत्रांचं राजकारण चालू आहे, ज्यामध्ये अगदी पक्ष गेला, नाव गेलं, चिन्ह गेलं, आता काय होईल असा प्रत्येकाला प्रश्न पडत होता. पण तरी सुद्धा पक्ष आणि चिन्ह पुन्हा उभं राहील जर लोक सोबत असतील तर. आणि आम्हाला आनंद आहे की जिथे कुठे सभा होत आहेत, मग ते युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजींच्या सभा असतील किंवा पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांच्या सभा असतील, त्या प्रत्येक सभांना याच पद्धतीने तुडुंब प्रतिसाद मिळतोय. शिवगर्जना सप्ताहाच्या सभा सुद्धा, अगदी नांदेडच्या सभेचंही समालोचन आलं, अप्रतिम सभा नितीन बानगुडेंची सुद्धा झाली, या सगळ्या सभा होत आहेत. दादा हो, हेतू हाच आहे की शिवसेनेने कायम 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं. शिवसेना कायम लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत राहिली आणि त्याच अनुषंगानं शिवसेना आत्ता महाप्रबोधन यात्रा असेल, शिवगर्जना असेल, शिवसंवाद असेल, निर्धार असेल, या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून फक्त आणि फक्त लोकांच्या प्रश्नांवरती लढते आणि लोकांमध्ये जाऊन या व्यवस्थेला, या सरकारला प्रश्न विचारते. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे दादा हो. अर्थसंकल्पीय अधिवेशनातले पहिले 8 दिवसाचं काय झालं तुम्ही चित्र बघितलं? पहिले 8 दिवस तर नुसता हक्कभंग हक्कभंग खेळत राहिले. याच्यावर हक्कभंग आणा, त्याच्यावर हक्कभंग आणा, याने असं बोलला, त्याने तसं बोलला, काय तर म्हणे राऊत साहेबांनी काय चुकीचं वक्तव्य केलं आणि म्हणून मग हक्कभंग आणा, याच्यावरती 4 ते 5 दिवस घालवले. परंतु ज्यांनी हक्कभंगाची ओरड केली ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, या दोघांनाही एका गोष्टीचा विसर पडला की जेव्हा या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत होता, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल वाटेल त्या पद्धतीनं चंद्रकांत पाटील बरबरत होते, तेव्हा मात्र या लोकांनी हक्कभंग सोडा, साधा निंदा व्यंजक ठराव सुद्धा मांडला नव्हता. आता ज्यांनी साधा निंदा व्यंजक ठराव मांडला नाही, ज्यांचे नेते वारंवार शिवाजी महाराजांच्या बद्दल गरळ ओकत राहिले, मग कधी मंगल प्रभात लोढा असतील, कधी प्रसाद लाड असतील, कधी चंद्रकांत पाटील असतील, कधी राज्यपाल कोश्यारी असतील, ही माणसं सातत्यानं महाराजांबद्दल बोलत राहिली, पण जे लोक हक्कभंगाबद्दल बोलत होते ते लोक चुकूनही या नेत्यांबद्दल हक्कभंग दाखल करावा यावरती चकार शब्दाने बोलले नाही. आपण जरा पुढच्या अजून एकदा मुद्द्याकडे या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे नंतर जे पुढचे 8 दिवस चालू झाले ते अजून एका वेगळ्याच कारणाने गाजले. व्हिडिओ मॉर्फ आहे की व्हिडिओ ओरिजिनल आहे, व्हिडिओचं काय झालं, असं झालं, तसं झालं, कुणी म्हणालो नाही नाही आमचा व्हिडिओ चुकीचाच आहे. आम्ही म्हटलं अहो ठीक आहे बाबा, हा व्हिडिओ जर चुकीचा असेल तर खरा व्हिडिओ काय आहे तो तुम्ही दाखवा. तुम्ही खरा व्हिडिओ दाखवला तर प्रश्न मिटून जाईल, खरा व्हिडिओ काय तो बघायला मिळेल आणि मग आम्हाला काही वेगळं काही करायची गरज पडणार नाही. पण लगेचच तात्काळ व्हिडिओच्या नावाखाली अनेक शिवसेनेच्या आयटी सेलच्या कार्यकर्त्यांचं धरपकड सुरू केली. दादा हो, शिवसेनेच्या आयटी सेलच्या सोशल मीडियावर काम करणाऱ्या या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक करण्याच्या मागचं षडयंत्र ठरवून होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या 40 गद्दारांना सातत्याने असं वाटत होत की आपण ट्रोल होतोय. शिवसेनेतलीच काय, शिवसेनेच्या बाहेरची जरी माणसं असतील
तर ती माणसं सुद्धा सातत्याने उद्धव साहेबांच्या बाजूने लिहित आहेत. ज्याचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, ज्याचा कुणाशीही संबंध नाही, अशी माणसं उद्धव साहेबांच्या बाजूने सकारात्मकतेने लिहित आहेत. हे सगळे लिहिणारे हात थांबवायचे असतील तर सोशल मीडियात काम करणाऱ्या पोरांमध्ये एक दहशत आणि घबराटीचं वातावरण तयार केलं गेलं पाहिजे, असा डाव आखून ठरवून शिवसेनेच्या आयटी सेलच्या पोरांवरती कारवाया केल्या गेल्या. राजे हो, आपण कायदा समजून घेणारी लेकरं आहोत. काय कारवाई केली? आयटी सेलच्या पोरांवरती कारवाई करताना गुन्हा टाकला गेला. वास्तविक व्हिडिओ व्हायरल करण्याला कुठलंही आपल्याकडे कलम नाही. संविधानामध्ये असं कुठलंही कलम नाही की ज्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाला तर व्हिडिओ व्हायरल होण्याने गुन्हा होईल, असं कुठलंच कलम नाही. मग कलम काय टाकलं या पोरांवर? हे सगळे इकडे पोलीस भाऊ बसलेले आहेत. कलम टाकलं 354A. आणि कलम काय टाकलं? इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 मधला सेक्शन 67A, 354O आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधलं 67O, ही दोन कलम आमच्या पोरांवर टाकली गेली. या दोन कलमांच्या व्याख्या काय होतात माहितीये का भावांनो तुम्हाला? मग खरी मजा कळेल. या दोन कलमांच्या व्याख्या व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी नसतात. या दोन कलमांच्या व्याख्यानुसार असं असतं की एखादी लैंगिक कृती प्रचारित प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा आहे. थोडक्यात काय, जर सेक्शुअल कंटेंट असणारी काही गोष्ट असेल, मग ते पत्रक असेल, व्हिडिओ असेल, काही असेल, सेक्शुअल कंटेंट ज्या त्यामध्ये आहे असा कंटेंट व्हायरल करणं गुन्हा आहे सेक्शन 67A नुसार. आता तुम्ही विचार करा, जर सेक्शुअल कंटेंट करणं व्हायरल असं म्हणत या पोरांवर गुन्हे दाखल केले असतील तर याचा अर्थ असा आहे की पोलीसच मान्य करतात की त्या दिवशी रॅलीमध्ये गाडीवर जी काही घटना घडली ती सेक्शुअल कंटेंट या प्रकारामध्ये मोडते. आम्ही म्हणतोय का? नाही, आम्ही अजिबात हे म्हणत नाहीये. आम्ही काहीच बोललो नाही. तुम्ही जे कलम लावलंय त्या कलमाचा अर्थ असा होतो की सेक्शुअल कंटेंट आहे. आता मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की जर तो सेक्शुअल कंटेंट मान्य केला तर पब्लिक प्लेस मध्ये असे वागणे, असभ्य वर्तन करणे हे अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन IPC सेक्शन 294 नुसार गुन्हा आहे. मग 294 दाखल झाला पाहिजे. पोलीस दाखल करणार नाही. तुमची मोठी अडचण आहे दादा हो. तुम्ही बिचारे हुकमाचे ताबेदार, जेवढं तुषार राठोड सांगेल तेवढं तुम्ही करणार, ऐका ना. तुम्ही कशाला पुढे जाता? पण तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का? तुमच्यातल्या काही जणाच्या बदल्या होतील हरकत नाही, काही जण राहतीलच की. आणि जेव्हा तुषार राठोड जाईल आणि तुम्ही इथंच असताल तेव्हा तुमची ना आमचीच गाठ असेल, काहीच काळजी काळजीच करायचं काम नाही. सगळं कसं व्यवस्थित शिस्तीत देगदम फिट्टम फाट, काहीच बघायचं काम नाही. त्याचं कारण असं आहे की कायद्याची बूज राखायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, सदरक्षण आय खल निर्धन आय असं ब्रीद घेऊन जर डिपार्टमेंट उभं राहत असेल सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू, तर तसं होतं का? खरंच सज्जनांचं रक्षण होत आहे का? दुर्जनांचा नाश होत आहे का? अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आर्थिक धोरणावरती बोललंच नाही. पहिली 5-6 दिवस हक्कभंग प्रस्तावावर घालवली, दुसरी 5-6 दिवस व्हिडिओ मॉर्फ आहे का, काय झालंय का, नाही का, खरंच ते काही मॅटर तसंच आहे की नाही, याच्यावरती 5-6 दिवस गेली. आता पुन्हा अजून काहीतरी नवीन नाटक चालू. पण धोरणात्मक निर्णय किती झाले अर्थसंकल्पीय अधिवेशनात? तर ते म्हणाले नाही का झाला निर्णय, अरे आम्ही तर बायकांना ST दिली अर्ध्या तिकिटामध्ये. मग भाजपची एक बाई ST बस मध्ये प्रवास करताना दाखवली गेली. बाबा ती ST एवढी भारी होती की ST ती ज्या सीटवर बसलेली होती माऊली, त्या सीटचं कुशन 3 रंगाचं होतं. मी अजूनही ST महामंडळची बस अशी 3 रंगाचं कुशन असलेली बघितली नाही.
जेव्हा टीव्ही वाले त्यांचा बाईट घेत होते त्या भाजपच्या बाईचा, तेव्हा आवाज स्पष्ट येत होता आणि बिलकुल त्या बसमध्ये आवाज येत नव्हता. एसटी महामंडळ मध्ये अजिबात खडखडाट आवाज येत नाही अशी बस कुठून आणली असेल बरं त्यांनी. म्हणजे किती डुप्लिकेट वागतात, किती बदमाशा करतात आणि त्या बदमाशा करताना या लोकांना जराही असं वाटत नाही की अरे आपण लोकांना मूर्खात काढत आहोत का. मग काल पुन्हा नाटक झालं, महिलांच्या संबंधाने अर्ध तिकीट नकोय आम्हाला, अर्ध तिकीट ते नाहीये आम्हाला गरज. कारण एक तर आमच्या बायका नोकरी करणाऱ्या आहेत, ज्या नोकरी करत नाहीयेत त्या माऊल्या घरी आहेत, लेकरांचा अभ्यास घेत आहेत, घर सांभाळत आहेत, त्या कुठे रोज उठून प्रवास करणार आहेत. जर खरंच तुम्हाला महिलांची काळजी असेल आणि खरंच शिंदे साहेबांना काही महिलांसाठी करायचं होतं, तर अर्ध्या तिकिटाच्या प्रवासापेक्षा 1200 रुपये जो गॅस सिलेंडर झालाय तो 400 द्या आम्हाला, ती जास्त गरज आहे. 400 रुपयाला गॅस सिलेंडर देणार आहोत का बोला, 65 गप्पा सोडा. काय चाललंय उगच, म्हणजे इतक्या कायच्या काही, म्हणजे काही अभ्यासच करायचा नाही, अभ्यासाचा त्यांचा काही संबंधच येत नाही. कारण एमपीएससीचा आपण विचारतो ते म्हणतात इलेक्शन कमिशनला पत्र लिहितो. ते बोलताहेत मुर्मूजी बद्दल आणि म्हणताहेत की या देशाच्या पंतप्रधान द्रौपदी मुर्मू. काय बोलावं त्या माणसाला आपण, काय त्यांना काही बोलण्यात अर्थ नाही. पण जर धोरणात्मक, कारण लक्षात घ्या दोन प्रकारचे निर्णय असतात, एक सवंग लोकप्रियता देणारे आणि एक धोरणात्मक जे दीर्घकाळ प्रभाव टाकणारे असतात. दीर्घकाळ प्रभाव टाकणारे धोरणात्मक निर्णय दिसतच नाहीत घेतलेले, कारण दीर्घकाळ प्रभाव टाकणारे धोरणात्मक निर्णय जर घ्यायचे असते तर यांनी कापसाच्या संबंधाने निर्णय घेतला असता. कापसाला भाव नाही, कित्येक लोकांनी कापूस साठवला, कापसाच्या गाठीच्या गाठी ठेवल्या, परिस्थिती अशी झाली की आता त्याच्यात अशी अवकाळी पाऊस, कुठे ठेवायचा कापूस, मध्ये आळ्या पडल्या संपला विषय, काय करणार आहात. अवकाळी पावसाने जे काही हाल बेहाल केलेत लोकांचे, गेलं रबीचं गहू हरभरा अनेक ठिकाणचं गेलं. त्या हिंगोलीमधलं मी काही ठिकाणचा आढावा घेतला तर जवळपास 50% आंब्याच्या झाडांचा मोहर गळून गेलाय सगळ्या. या सगळ्या नुकसानावरती बोलायचं काय, तर कधी बोलतील बिचारे. कारण कुरघोड्यांचं राजकारण करण्यात त्यांना वेळच मिळत नाही. महिलांच्या प्रश्नांवरती तर म्हणजे त्यांना अजिबातच बोलायला वेळ मिळत नाही. बार्शी मधल्या पारधी समाजातल्या माऊलीवर अनन्वित अत्याचार केले, लैंगिक अत्याचार झाले, त्यानंतर तिच्या हाताची बोटं तोडली गेली, तिचा खांद्यापासून हात तोडायचा प्रयत्न झाला, अत्यंत छिन्न विछिन्न अवस्थेतली ती आणि आरोपी मोकाट, त्यावरती कुणीच बोलायचं नाही. सन्मान्य संजय राऊत साहेबांनी तो फोटो ट्विट केला तर भाजपची एक बाई मग सांगायला लागली, हे शोभतो का तुम्हाला, हे शोभतो, तुम्ही एका एका आमच्या चिमणीचा, आमच्या एका पीडितेचा फोटो कसा काय ट्विट केला. कोण बोलतय अशी बाई बोलते, ज्या बाईने आमच्या गोरमाटी समाजातल्या पूजा चव्हाण नावाच्या माऊलीचा नुसता फोटोच नाही तर तिचा फोटो, तिचं नाव, तिचं आयुष्य अक्षरशः असं उधळून दिलं स्वतःच्या राजकीय करिअरसाठी, स्वतःची राजकीय शिडी उभी करण्यासाठी. ज्यांनी पूजा चव्हाणचा वापर केला, प्रसंगी चपलानं मारीन वगैरे भाषा केली आणि नंतर निवडणूक लढवून आल्या आणि जेव्हा तो मंत्री झाला तेव्हा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊ राया, ओवाळीते संजू राया, येड्या चित्राची रे येडी माया. काय धंदा आहे, अरे आम्ही काय डोसक्यात कानात बिडी आहे आमच्या, का धोत्रावर इन करतोय, काही कळतंय का नाही आम्हाला काही. कुठल्या महिला सुरक्षिततेच्या गप्पा मारतात हे लोक, कुठल्या गप्पा मारतात. 4 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मोशीच्या बाजूला 9 वर्षाच्या लेकरावर अत्याचार, 9 वर्षाच्या लेकरावर 1.5 महिन्यापासून अत्याचार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला गेला. काय विकृत लोक आहेत, आरोपी मोकाट, कुणी बोलायचं. महिलांची सुरक्षितता, अरे ती रिंकी बक्सला नावाची पोरगी 50 वेळा ओरडून सांगते, हे तरी ओरिजिनल व्हिडिओ देत नाहीत अजून पण,
पण ती माऊली सगळे ओरिजिनल व्हिडिओ देते आणि सांगते की खासदार राहुल शेवाळेने संसदेच्या तिकडे जे खासदार निवास असतात त्या बंगल्यात माझ्यावर बलात्कार केला त्याचे पुरावे मी देते, तरी तिची तक्रार कोणी लिहून घेत नाही, साधी FIR होत नाही त्या पोरीची. आणि हे शहाणपण सांगतात की आम्ही फार महिलांचे पुरस्कर्ते आहोत, आम्ही खूप महिलांना सन्मान देणारे आहोत. काय यांनी महिलांच्या साठी असं केलं, कोणते महिलांच्या साठीचे असे महत्वाचे प्रकल्प संकल्प योजना असं काय महिलांच्या साठी आलं बरं? तर त्याचं काहीच नाही बरं. या सगळ्यांवरती हे बोलतही नाहीत बरं का, कारण यांचा सगळा वेळ कुरघोड्या करण्यामध्ये, इलेक्शन कमिशनला मॅनेज करण्यामध्ये, ईडीला मॅनेज करण्यामध्ये, CBIला मॅनेज करण्यामध्ये, यांचा अख्खा वेळ मॅनेजमेंटमध्येच चाललेला. यांना टाईमच नाहीये लोकांच्या प्रश्नांवरती बोलायचा आणि लोकांवर बोलायचा. आत्ता खेडमध्ये सभा पार पडली दाखवण्यासाठी, बघा आम्ही कसे लोक जमा करू शकतो. अरे काय धंदा. आणि तिथे ते सांगतायत रामदास कदम, मी वाघ आहे, बाळासाहेबांनी वाघ पाळला. आता ह्याला एवढं तरी कळलं पाहिजे. अर्धा शेळ्या मेंढ्या पाळत असतात रे, कुत्रे मांजर पाळतात, वाघ पाळत नसतात रे. हा एकीकडे वाघ म्हणतोय स्वतःला, दुसरीकडे म्हणतोय मला पाळलं कुणी, वंदनीय बाळासाहेबांनी मला पाळलं. आता पाळतात कुणाला राजे हो, वाघाला पाळतय का कुणी? कुत्र पाळते माणूस, मांजर पाळते, पोपट पाळते, हे की नाही बर. वाघ रडत असते का? हे ना नुसता झेंडू बाम लावला रडायला लागलेला की अत्यंत आज तिथे शांतपणे सांगायला लागला की मी असं केलं, मी तसं केलं. आणि वर्ण सांगतोय बघा, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब खुर्चीत असताना तिथंच बोलतोय पठ्ठ्या. अरे मलाच बाळासाहेब मुख्यमंत्री करणार होते, कसं त्याला शिंदे तरी जवळ ठेवल बरं. आता एकनाथ शिंदेच्या समोर जर म्हणत असेल पठ्ठ्या की मलाच मुख्यमंत्री बाळासाहेब करणार होते, तर एकनाथ शिंदे पण याला जवळ ठेवणार नाही. म्हणजे उठ, कुठं माझ्या मुळावर उठतोयस? अरे मी एवढं करून देवेंद्र फडणवीसांचे पाक माती करून मी इथं उभा राहिलोय आणि तू मला कसं सांगतोयस? असो, फडणवीसांवरून पुन्हा आठवलं, जे जे आपण असे ठावे ते लोकांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आपल्याला माहिती असलं पाहिजे की राज्याच्या राजकारणात काय व्हायले. 4 दिवसापूर्वी घटना घडली. अमृता फडणवीस म्हणाल्या की 6 वर्ष माझ्यासोबत एक बाई होती, माझी मैत्रीण झाली होती, आणि आता तिने मला ब्लॅकमेल केलंय, ब्ला 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 ब्ला. आणि त्याच्यावरती मग अजितदादांनी प्रश्न विचारला आणि सभागृहाच्या पटलावरती देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली. आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेली माहिती आणि FIR मधली माहिती याच्यात खूप तफावत आहे, मला त्या खोलात जायचं नाही. पण त्यात एक वाक्य देवेंद्रजी बोलले ते फार महत्वाचं होतं. ते असं म्हणाले की आमचा गेम आमचेच मित्र करत आहेत. आता यांचे कोणते मित्र असतील बरं देवेंद्र फडणवीसांचे की जे त्यांचा गेम करत आहेत? तर संध्याकाळी एक फोटो व्हायरल केला गेला. फोटो काय होता? फोटो होता ती जी मुलगी जिला अटक झाली अनिक्षा जयसिंगानी, तिचे वडील इंडियाचा टॉप बुकी अनिल जयसिंगानी. अनिल जयसिंगानीचा फोटो सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत होता आणि तो फोटो भाजपवाल्यांनी ट्विट केला आणि म्हणाले बघा बघा हे कनेक्शन कसं आहे. मला प्रश्न पडला की असं कसं असेल बरं, हा फोटो इकडे कसा काय? मग सगळं आता आपल्याला नाद अभ्यास करायचा, मग आपण काढलं सगळी कुंडली, सगळे त्याचे पाक त्याच्या जाळीमुळी सकट. आणि मग लक्षात आलं की 2015 साली या पठ्ठ्यातने आपल्याकडे यायचं ठरवलं होतं हा अनिल जयसिंगानी जेव्हा इकडे येणार होता. पण तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांना माहिती असेल शिवसेनेचा एक प्रोटोकॉल आहे, मातोश्रीवर जो कुणी येतो किंवा सेना भवन मध्ये सन्माननीय उद्धव साहेबांची वेळ घेतली जाते ती वेळ आमदार खासदार घेत नाही, ती वेळ मंत्री सुद्धा घेत नाही, ती वेळ दोनच व्यक्ती घेऊ शकतात, एक संपर्क प्रमुख आणि दुसरा जिल्हा प्रमुख. दोनच लोकांना तो अधिकार आहे. उल्हासनगर मध्ये राहणारा माणूस म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतला माणूस, हा माणूस मातोश्री पर्यंत येतो म्हणजे वेळ कुणी घेतली याच्यासाठी? तर ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांनी घेतली. मग जिल्हा प्रमुख कोण होत त्या काळात? तर एकनाथ शिंदे साहेब होते. एकनाथ शिंदेनीच अनिल जयसिंगानीला इकडे आणलं, ओळख करून दिली. तो टिकला पण नाही आपल्याकडे 6 महिने.
पुढे तो काँग्रेस कडे गेला, काँग्रेस कडून त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची एक निवडणूक लढली, त्याच्यात तो पराभूत झाला, तिथून पुढे तो राष्ट्रवादी कडे ही गेला होता, तिथून पुढे त्याचं काय काय झालं माहित नाही वेगवेगळ्या पक्षांच्या सोबत। पण हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एकनाथ भाऊंचे आणि अनिल जयसिंघानीचे संबंध काय आहेत। ज्या भाजपच्या लोकांनी सन्माननीय उद्धव साहेबांचा फोटो ट्वीट केलाय आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावरती सांगत आहेत की आमचा गेम आमचाच मित्र करत आहे, तो कोण मित्र असेल बरं? कारण देवेंद्र फडणवीसांच्या सोबत पैशाचा देण्या घेण्याचा व्यवहार झाला, देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी सोबत पैशाचा देण्या घेण्याचा व्यवहार झाला, व्यवहार अनिक्षा जयसिंघानीने केला, या व्यवहाराची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे असं म्हणत जर लोक आमच्या पर्यंत पोहोचत असतील तर ती लोक देवेंद्र भाऊंनी विचार करायचा आमच्या पर्यंत कोण पाठवत असेल, कोण आहे बरं तो मित्र जो त्यांचा गेम करतोय। आता पुन्हा एकदा देवेंद्र भाऊंना जरा उलगडून सांगितलं पाहिजे, कारण काय झालं माहितीये का, मी सुरुवातीच्या मला चांगलं आठवतंय महाप्रबोधन यात्रेच्या ठाणे आणि नवी मुंबईच्या सभेत असं म्हटलं की माझा एकनाथ भाऊ काय तुम्हाला कॉप्या करून पास झाला वाटतोय का, ढोबटतोय का तुम्हाला, तुम्ही त्याला चिठ्ठ्या देता, तुम्ही मुद्दे सुचवता, समोरचा माईक काढून घेता, काय वाटतंय तुम्हाला? तो मला सतत मया यायची की माझ्या भावाला फार फसवायला लागलेत, परंतु चित्र तर वेगळंच दिसतंय। चित्र असं दिसतंय की देवेंद्र भाऊंपेक्षा वरचढ होत आहेत एकनाथ भाऊ। कदाचित दिल्लीश्वरांनी आता देवेंद्र फडणवीसांनाही संपवायचे ठरवले का? कारण सहजासहजी देवेंद्र फडणवीस सारख्या चाणक्य समजल्या जाणाऱ्या माणसाच्या घरात 6 वर्षापासून एक बाई वावरत होती आणि ती शूटिंग बिटिंग करून नेत होती म्हणे, हे इतके सहज शक्य आहे का? ठरवून देवेंद्र फडणवीसांना, कारण देवेंद्र फडणवीस भविष्यात नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतात पंतप्रधान पदासाठी, त्यांच्या त्यांच्यातच खेळ किती चाललेत बघा, किती लाथाळ्या चालल्यात त्यांच्या त्यांच्यातच। आता मी अजून एक बॉम्ब फोडते, खबऱ्या हो समज जर शक्य झालं तर देवेंद्र भाऊंपर्यंत पोहोचवा, म्हणजे तुषार राठोड पर्यंत जरी पोहोचवलं तरी तो तेवढं काम करेलच इमान इतबारे, कारण काही ना काही करून आपण जरा पुढे जावं याच्यासाठी हुजरेगिरी आणि लाचारी करणाऱ्या ज्या प्रजाती असतात त्याच्यामध्ये हे तुषार नावाचा माणूस हा फिट्टम फाट बसतो। हे तुषार राठोड जे प्रकरण आहे, जर याच्यापर्यंत ही माहिती खबऱ्यांना पोहोचवता आली तर पोहोचू द्या, म्हणजे ते देवेंद्रजी पर्यंत पोहोचवतील तशी तर माध्यम आहेतच। माहिती काय आहे, ज्या अनिल जयसिंघानीचा ओढून ताणून संबंध सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत लावला जातोय, तो अनिल जयसिंघानी गेली अनेक वर्ष उल्हासनगर मधलाच माणूस आहे, तो उल्हासनगर मध्येच असतो राहतो वगैरे वगैरे, पण उल्हासनगरच्या गोल मैदान मध्ये माझा भाचा श्रीकांत शिंदे याच जे संपर्क कार्यालय आहे ते कुणाच्या जागेत आहे हे एकदा देवेंद्र भाऊंनी चेक केलं पाहिजे। मी काहीच म्हणणार नाही ती जागा अनिल जयसिंघानीची आहे की नाही, चेक करावी ना बाबा, चेक करायला काही हरकत आहे का? की श्रीकांत शिंदेच्या पोराचं संपर्क कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेमध्ये आहे का? असेल तर कसे, भारतातला टॉपचा बुकी, टॉपच्या बुकीच्या माणसाचं कार्यालय, त्याची जागा, कार्यालय यांचं असं काही झालंय का? मी आरोप करत नाही बरं का, मी माहिती विचारते, कारण आरोप करायचं सगळं कॉन्ट्रॅक्ट आम्ही किरीट भाऊंकडे दिलंय, किरीट भाऊंनी ते काम करावं। मी आपला लहान माणूस, गरीब माणूस, अडाणी माणूस, मी आपला मध्यम मध्यम वर्गीय माणूस, मी आपले फक्त प्रश्न विचारले पाहिजेत की हे असं कसं झालं, ह्याच्या मागे नेमकं काय कारण आहे। आणि या सगळ्यांमध्ये दादा हो एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
या दोघांमध्ये सूत्र नाही, या दोघांमध्ये सुसंवाद नाही, या दोघांचाच एकमेकांवर विश्वास नाही। कधी त्यांच्या समोरचा माईक ओढून घेऊन, तर कधी अमित शाह आल्यावर त्यांना ढकलून बाजूला सरकवून, तर कधी त्यांना प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाणीवपूर्वक चिठ्ठी देऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना कमी लेखतात, तर कधी एकनाथ शिंदे थेट दिल्लीश्वरांशीच संधान साधत त्यांच्याच पक्षाच्या त्याच भाजपच्या पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांचा गेम करण्यासाठी बाकीची कटकारस्थानं करतात। यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमध्ये महाराष्ट्राकडे यांना लक्ष द्यायला कुठे वेळ आहे? कारण अगदी आजची ताजी घटना आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला प्रकाश सुर्वेचा, त्याच प्रकाश सुर्वेच्या मागाटण्याच्या मतदारसंघामध्ये प्रकाश सुर्वेचाच ड्रायव्हर असणारे सुभाष वारे यांचा प्रकाश सुर्वेच्याच ड्रायव्हरने भाजपमध्ये प्रवेश केला। तिकडे प्रवीण दरेकर आहे, दरेकर आणि त्या सुर्वेमध्ये आडवा विस्तव जात नाही, त्याने तिकडे प्रवेश केलाय। प्रवेश केल्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असणारे प्रकाश सुर्वे, सुर्वेंच्या माणसांनी त्याला बेदम मारहाण केली, हात पाय फ्रॅक्चर केले, आज तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। आणि त्याने सरळ जबाब नोंदवला की मी भाजपमध्ये आलोय म्हणून मला प्रकाश सुर्वेने मारलंय, प्रकाश सुर्वेपेक्षा मला कुणी मारू शकत नाही। म्हणजे दोन पक्ष एकत्रित विश्वासाने राहू शकत नाहीत, दोघांचा एकमेकांवर विश्वास नाही, दोघे प्रचंड सत्तातूर, जर दोघे एकमेकांना संपवायला बसलेत आणि त्यासाठी दोघे एकमेकांवर कुरघोड्या करत असतील, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? मग इकडे अवकाळी पाऊस पडला काय नाही पडला, काय नुकसान झालं काय नाही झालं, काय कापसाला भाव मिळाला काय नाही, काय काय घेणं देणं आहे त्यांना? माणसं जगतायत की मरतायत ह्याच्याशी काही संबंधच नाहीये या लोकांचा। अशा सगळ्या काळामध्ये या लोकांशी कुणीतरी संवाद साधला पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, त्यांच्याशी बोललो पाहिजे, त्यांच्यामध्ये गेलो पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत शिवसेनेचा प्रतिनिधी पोहोचला पाहिजे। यासाठी म्हणूनच महाप्रबोधन यात्रा असेल, शिवगर्जना असेल किंवा शिवसंवाद असेल, हे सगळे कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। दादा हो, मुखेडच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करताना प्रताप पाटील असेल, हेमंत पाटील असेल, तुषार राठोड असेल, सुभाष साबणे असतील, मला सगळ्याच शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचंय, हितसंबंधांचं राजकारण सगळं बाजूला ठेवायचंय, आपल्या घरातली रोजीरोटी तुषार राठोडही चालवत नाही, सुभाष साबणेही चालवत नाही, ना प्रताप पाटील ना हेमंत पाटील। हेमंत पाटील असेल किंवा तुषार राठोड असेल, यांनी पक्षाशी गद्दारी केली, ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं होतं त्याच पक्षाशी बैमानी करून हे बाहेर पडले। जर शिवसेना त्यांना निवडून आणू शकते तर शिवसेना त्यांना खाली लोळवू सुद्धा शकते, ती ताकद शिवसेनेमध्ये आहे। या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने हा एक आता संकल्प करावा लागेल की गद्दार गद्दार एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नाही, ते एकमेकांना संपवण्याचाच विचार करत आहेत। मित्र म्हणून एकत्र बसणारी लोक जर एकमेकांवर विश्वास ठेवायला पात्र नसतील तर ते महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास कसा टिकवतील? अशा काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा नुसता विश्वासच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी म्हणून शिवसेना अजन्म कटिबद्ध असेल। जर आमच्या इथली सगळी तरुणी ताठी पोरं ज्यांच्या नोकऱ्यांचा विचार करता आज घडीला तब्बल 64% पोरं आमची बेरोजगार आहेत, आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीयेत, इथले सगळे उद्योगधंदे गुजरात आणि इतरत्र वळवले जात आहेत, अशा सगळ्या काळामध्ये जर बेरोजगार हातांना काम नसेल तर आम्ही जगणार कसे? त्यामुळे आमच्या बेरोजगार हातांना काम मिळालं पाहिजे, आमच्या महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, आमची जी लहान पोरं आहेत त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे। कारण जर भाजपचे नेते सांगत असतील वन नेशन वन टॅक्स, तर आम्ही त्याच्या पुढे जाऊन सांगतोय वन नेशन वन टॅक्स वन इलेक्शन वन एज्युकेशन असलं पाहिजे।
एक राष्ट्र आणि एक शिक्षण ही संकल्पना झाली पाहिजे. मंत्र्यासंत्र्यांची पोरं भारीच्या शाळेमध्ये शिकतील आणि गोरगरिबाची लेकरं अंगणवाडीचा भात आणून शिकतील तर ते शिक्षण काही आम्हाला अजिबात दर्जेदार नागरिक घडवू शकत नाही. दर्जेदार नागरिक घडवण्यासाठी आमच्या लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे. पण अडचण अशी आहे की दर्जेदार शिक्षण द्यायचे कसे लेकरांना, कारण जिल्हा परिषदाच्या शाळांचा दर्जा अत्यंत घसरलेला आहे. दादा हो, मी वारंवार जीव तोडून सांगते, एकाही आमदाराचे खासदाराचे मंत्र्याचे लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. ज्याचं 2-3 मजली हॉस्पिटल आहे असं एकाही डॉक्टरचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. एक मोठा व्यापारी मोठा दुकानदार असेल तर त्याचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. 100-150 एकरचा मालक असणारा शेतकरी त्याचं लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. एवढंच कशाला, प्राध्यापक म्हणून मिरवणारे लोक ज्यांच्या पगारी गडगंज आहेत त्यांचीही लेकरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळेत जे शिक्षक शिकवतात त्यांचीही लेकरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे. मग आम्ही आमची लेकरं कुठे टाकायची? मग कुठल्या तरी मोठ्या शाळांमधून टाकायची का? ते पोद्दार वगैरे अशा काही शाळा असतात, पण त्याही शाळांना काही दर्जा नाही बरं का? कारण त्या शाळांची नुसतीच मोठी फीस आहे, युनिफॉर्म आहे, पीटीचा वेगळा, शाळेचा वेगळा, शूज वेगळे, दप्तर वेगळं, टिफिन वेगळा, सगळं शाळा देणार. आणि आपण जर त्यांना विचारलं की सगळं तुम्हीच देणार, शिक्षण कोण देणार, ते तुम्ही क्लासमधून घ्या म्हणतात. शिक्षण तेवढं क्लासमधून मिळेल, बाकी सगळं शाळेतून मिळेल. अशा काळात गोरगरिबाच्या लेकरांनी शिकायचे कसे? मग गोरगरिबांच्या लेकरांना जर दर्जेदार शिक्षण हवे असेल तर सरकारने दोन्ही पैकी कुठली तरी एक गोष्ट करावी लागेल. एक तर जिल्हा परिषदांच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, किंवा या सगळ्या लेकरांची फीस जी मोठ्या शाळांमधून फीस असणार आहे ही फीस सरकारने भरली पाहिजे. आता काही लोकांना प्रश्न निर्माण होईल की सरकार अशी फीस कशी भरू शकेल, सरकारकडे एवढे पैसे आहेत का? सरकारने आतापर्यंत जे जाहिरातीवर पैसे खर्च केले ते शेकडो करोडो रुपये खर्च केले. हे शेकडो करोडो रुपये जरी जाहिरातीवरचा खर्च कमी केला तरी सुद्धा या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणाचा खर्च भागू शकतो, यावरती जरा विचार करावा लागेल. की ह्या लेकरांचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे आणि ते दर्जेदार शिक्षण करणं सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी वारंवार सांगत आहेत की क्वालिटी एज्युकेशन प्रत्येकाला मिळाले पाहिजे आणि ज्याचे एज्युकेशन संपलेले आहे त्याला नोकरी मिळाली पाहिजे, त्याला कामधंदा मिळाला पाहिजे. कारण अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 4 ऍज पर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल एव्हरी वन हॅज स्टेट शुड बी टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे हा नियम घटनेत आहे, पण घटनेतले सगळेच नियम पायदळी तुडवले जात आहेत. अशा काळात कुणीतरी आवाज उचलणारं पाहिजे. शिवसेना खंबीरपणे हा आवाज उचलते. शिवसेना जसा विद्यार्थ्यांच्या संदर्भाने आवाज उचलते तसाच शिवसेना जुन्या पेन्शनच्या साठी आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांच्याही पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभे राहून सांगते की जुनी पेन्शन साठी आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि ती लढाई सोबत लढेल सुद्धा. दादा हो, ह्या सगळ्या प्रश्नांचा गोषवारा घेत असताना मराठवाड्यात आपल्याला नव्याने काम करायचं आहे. आमचे इकडे दत्ता पाटील कोकाटे आहेत ज्यांच्याकडे आम्ही भावी आमदार म्हणून बघतो. तुमच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत. अगदी तुमच्या अपरोक्ष ही मातोश्रीवर तुमच्या संदर्भाने चर्चा होते ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आता आपल्याला बूथ प्रमुखापर्यंत आणि पन्ना प्रमुखापर्यंत जावं लागेल. तुमच्यासोबत अत्यंत नियोजनबद्ध काम करणारे संपर्क प्रमुख थोरात साहेब आहेत जे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील असतील. आणि या सगळ्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी जो आमच्यासाठी इथं वेळ दिला,
जो काही सहभाग नोंदवला आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानत थांबते, रजा घेते। जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाइव।